दिलके करीबवर सुलेखा तळवलकरांबरोबर आज माझी मुलाखत दाखवत आहेत मी काय ठरवलं होतं माहिती आहे एकदम नम्र सज्जन आणि शहाण्या माणसासारखं बोलायचं नम्रपणा कठीण आहे हो मराठी माणसाला आणि सज्जन तरी म्हणजे कुठून माझ्या मित्रमंडळींमध्ये या वर्णनाचं कोणीच नाही अनुभव आणायचा तर कुठून शहाणपणा थोडा प्रयत्न केला ना तर कोणी शहाण्यासारखं बोलू शकतं पण म्हटलं आपण शहाण्यासारखे बोलायला लागलो तर बाकीचे मुलाखतकार आणि आपण याच्यात काय फरक राहिला माझी एक मावशी आहे तिला दिलके करीब शो खूप आवडतो तुम्ही सबस्क्राईब करा तर मावशी काय म्हणाली तुला हे जमणार नाही आहे ना मग बोलायच्या आधी थोडा विचार कर म्हटलं वा पोताना मावशी हे ज्ञान मला लहानपणी दिलं असतं तर आज मी कुठे पोचलो असतो मावशी म्हणाल ठीक आहे मी तुला एक काम सांगते कुठलाही उर्मटपणा न करता ही मुलाखत पार पाड आता काम सांगितलं ना माझं एक आहे हा लहानपणापासून कुठल्याही वडीलधाऱ्या माणसाने तुम्हाला काही काम सांगितलं तर स्वच्छ कपडे घालून सचोटीने वेळेच्या आधी ते काम असं करायचं की आयुष्यात त्या माणसाची तुम्हाला दुसरं काम सांगायची हिंमत होणार नाही तर आता ओरमटपणा एवढा झाला ना या मुलाखतीमध्ये तर या सुलेखाच्या का एडिटरने कात्री नाही लावली तर मला खात्री आहे बॉम्ब होणार आहे पण बघूया